नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी मी कोणालाही सोडणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। दरम्यान बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्यावरती रेव पार्टी आणि इतर गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून एल्विश यादव याला अटक करण्यात आले आहे। मात्र यानंतर एल्विश यादव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगल्यावरील एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेंसह राज्य सरकारवरती हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे। मात्र याच पार्श्वभूमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडे बोल सुनावत कडक इशारा दिला आहे। यावेळी बोलत असताना फडणवीस म्हणाले, गणेश उत्सवात मुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळे सेलिब्रिटी येत असतात, त्यावेळेस एल्विश यादव हा रियालिटी शो जिंकला होता, त्यामुळे तो देखील एक सेलिब्रिटी होता, त्यामुळे तो वर्षा निवासस्थानी आला होता। ज्यावेळेस तो आला होता त्याच्यावरती कुठलाही आरोप नव्हता, त्यामुळे तो त्यावेळी सेलिब्रिटी होता। मात्र यावरूनच जर काढायचं असेल तर कुठल्या नेत्यांकडे कोण कोण येऊन गेला आहे हे आम्हाला देखील बाहेर काढावं लागेल, आणि आम्ही जर का हे बाहेर काढलं तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची नावे समोर येतील। एवढंच नाही तर जे कोणी आता टीका आहे त्यांना पळता भोई थोडी होईल, अधोगर आपल्या मालकांना विचारून बोलत जा, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांसह अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कडक इशारा दिला आहे। दरम्यान मागील काही दिवसापासून राज्यात ड्रग्स प्रकरणात मोठमोठ्या व्यक्ती आणि नेत्यांवरती आरोप करण्यात येत आहे। यातच आता सेलिब्रिटी एल्विश यादव याच्यावरती ड्रग्स सप्लायचा आरोप करण्यात आल्यानं आणि एल्विश यादव याचा मुख्यमंत्री शिंदेसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून विरोधकांकडून सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवरती आरोप आणि हल्लाबोल करण्यात येत आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा।